लाइव शोध सत्य बातमीचा। प्रजासत्ताक दिनी आदिवासी महिला आमरण उपोषणाला बसणे ही रायगड जिल्हा प्रशासनासाठी फार दुर्दैवी बाब। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित अशा आदिवासी समाजासाठी संविधानामध्ये केलेल्या तरतुदींना भ्रष्ट अधिकारी आणि महसूल मंत्री यांनी हरताळ फासला। आदिवासी खातेदार गोपाळ लहण्या कातकरी यांची मौजे दिगोळे तालुका उरण येथील 5 एकर जमिनीच्या 7-12 सदरी वारस म्हणून आगरी समाजातील घरत कुटुंबियांची नावे 3 महिने पूर्वी आमरण उपोषणाची नोटीस देऊनही प्रशासन मार्ग काढण्यात अयशस्वी। उरण दिनांक 27 विठ्ठल ममताबादे मौजे दिगोडे तालुका उरण येथील सर्वे नंबर 94/8 आणि 100/1 ही 5 एकर जमिनीच्या 7-12 सदरी गोपाळ लहण्या कातकरी या आदिवासी व्यक्तीची नोंद होती। त्याच्या मृत्यूनंतर महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी घरत कुटुंबियांशी संगनमत करून चुकीच्या पद्धतीने वारस म्हणून घरत कुटुंबियांची नावे 7-12 सदरी दाखल केली। कातकरी आडनाव असलेल्या आदिवासी व्यक्तीचे वारस म्हणून आगरी समाजातील घरत आडनाव असलेल्या व्यक्तीची वारस म्हणून कशी नोंद होऊ शकते हा मूळ मुद्दा आहे। माननीय कोकण विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रायगड डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी आणि तहसीलदार उरण यांनी सदर नोंद चुकीच्या पद्धतीने झाल्याने सदर फेरफार रद्द करण्यात यावा असा स्पष्ट अहवाल दिलेला असूनही उपविभागीय अधिकारी पनवेल आणि महसूल मंत्री यांनी आदिवासी महिलेवर अन्यायकारक निर्णय दिलेला आहे। त्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल येथे मुक्ता कातकरी ही आमरण उपोषणाला बसली आहे। अनेक संघटना हे उपोषण स्थळी येऊन सदर उपोषणास पाठिंबा देत आहेत। जेणेकरून आपले जो आहे ना आज जो आदिवासी समाज हा पूर्वीपासून आलेला आहे आणि फसून चालले आहे जो शासन फसून केलेले आहे त्या शासनाला आपण दाखवून देण्यात आहे की आदिवासी काय इच्छित आहे। हे पहिले पृथ्वीवरचे आपण जन्मलेलो येऊ सर्वप्रथम आपण आदिवासी हक्क डावलून देणे हा बिगड्या दिवशी चढला कसा याच्यावर आणि कातकरीचा कातकरी झाला कसा ह्या जर छडा लावल्याचा तर आज तुम्ही इथं प्रांताचं समुदायात उपनयनं बसले आहेत अतिशय चांगले। आपण जेणेकरून आपल्या समाजात न्याय कसा भेटेल हे आदिवासी बांधव एकत्र येऊ शकेल जर एकत्र आपण लढलो तर हा कुठून आपला न्याय मिळेल। उद्या बहुसंख्येने इथं आपण जमू संस्थेचे सगळे पदाधिकारी बोलवतो रायगडचे सगळे आदिवासी लोक इथं एकत्र जमू शकणे इथे एक आपण उद्या एक मीडियावाला तसंच बोलवा आणि त्यानंतर परिषद घेऊ आणि उद्या इथना आपण चालू करू आपले संघटनेचे आणि उद्या श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस माननीय बाराम भाऊ ते उद्या येत आहेत आणि आल्यानंतर मोठे याच्याने आपण एक भावनिक पत्र देतो आहे आपण संघटनेचे संस्थापक माननीय वी भाऊ पंडित त्यांना एक पत्र देतो संस्थेला आम्हाला पण वरणा एक पाठिंबा द्यावा म्हणून कारण आदिवासी जे भरपूर असे केसेस आहेत हे आत्ताच मला एक फोन आला आहे पागावरनं तिथं पण एक दोन घरांची वस्ती दोन घरं आहेत आदिवासी समाजाची आणि त्यांनासुद्धा आज जेसीबी बुलडोझर लावण्यात आलेलं आहे मग ते पण तिथनं फॉर्म मी तिथेही चाललो कसं जो जो हा तुमचाच प्रश्न नाही आहे हा अनेकाचा प्रश्न आहे हा अनेकाचा प्रश्न एकाचा कसा होईल याचा उद्देशाने आपण इथं बोलूया आणि आज जो बघतो आहे आज पूर्ण तालुक्यामध्ये हा मॅसेज फॉरवर्ड करतो शासन कसे आदिवासीचे फसवणूक करते म्हणून म्हणजे एका साईडला शासनाने आपल्याला मोठा असा ताट दिलेला आहे आदिवासीच्या बाबतीमध्ये सांगण्यात येते की आदिवासी सांगले किती आम्ही। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।